निर्भीड निपक्ष रोकठोक कणखर वाण्याचे लोकप्रिय लाइव न्यूज चॅनल पंढरपूर लाइव। निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस संपला आणि मी बंटी शेगावच्या सभेत होतो आणि सरकारकडून सभेमधून एका शेतकऱ्यांनी आणि काही व्हिडिओ काही माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलवरती काही बातम्या प्रसिद्ध झाल्या। धाराशिवचं जे मॉडेल आहे त्याची रियलिटी म्हणून आज खऱ्या अर्थानं मी काल दिवस रात्री उशीर झाला आज कारखान्यावरती त्यांची सगळी माहिती घेतली की नेमका त्या शेतकऱ्यांचा विषय काय आहे। कारण आता ऊस येतो आपल्याकडे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं नाव निश्चित आपण लक्षात ठेवत नाही। तर काल जे ज्यांनी बाईट दिली पानगावचे शेतकरी बेडके धर्मराज मोहन त्यांचा ऊस आपल्याकडे आला होता 28 टन आणि त्यांचं बिल देखील आपल्याकडनं त्या ठिकाणी 17.5 लाख त्या ठिकाणी बिल गेलेलं आहे। आणि मग दुसरे जे शेतकरी होते बेडके वनमाला दत्तू ज्यांच्या मुलाचा ऊस गेलेला मुलानं बाईट दिला 41 टन त्यांचं देखील 31.5 लाख त्या ठिकाणी बिल जमा झाले। मग आपल्याकडचे कारखाने आणि त्या कारखान्यातला फरक आहे की एकतर आपले कारखाने लवकर बंद होतात तिकडचे कारखाने हे मार्च एंडपर्यंत चालतात आणि यावर्षी देखील आपल्याकडनं बिल जायला उशीर झाला। तिथं स्वाभाविक होतं कारण विठ्ठल कारखाना आपण सुरू केला होता आणि त्याच्यामुळं आपण जे काही मार्चवर पैसे उभा केलेले होते जे धाराशिव कारखान्यावरती कर्ज घेतलं होतं ते रिपेमेंट होण्यासाठी आम्हाला 1 महिना गेला आणि त्यामुळं आपण मस्टर टू मस्टर चालू झाल्यावर ते शेवटच्या मस्टरमधला ऊस होता परंतु बिल कोणाचंच राहिलं नाही। सगळ्यात वस्तुस्थिती उशीर झाला ही मान्य आहे परंतु त्यांचं बिल गेलं परंतु त्यांच्या बाईटमधनं असं जाणवलं की आम्हाला बिलच मिळलं नाही आणि मग त्याच्यावर त्यांनी देखील खुलासा केला आहे की आम्हाला बिल मिळालं आहे काही त्या 4-2 लोकांनी। दुसरा भाग असा होता काल काही शेतकऱ्यांनी सांगितलं इकडे एवढा भाव मिळतो तिकडे तेवढा भाव मिळतो आणि धाराशिव देत नाही परंतु त्यातली सगळ्यात वस्तुस्थिती ही होती की बिल देतोय ही वस्तुस्थिती होती। दुसरी वस्तुस्थिती होती की आजपर्यंत आम्ही बिल देत आलो आहे 4-5 वर्ष आणि राहिला भाग शेजारीच आपल्या कोल्हापूर आहे पुणे जिल्हा आहे सातारा आहे तिथला भाव आपल्याला देखील माहिती आहे 3300, 3400, 3500 आहे। आपल्या जिल्ह्यातला भाव हा कमी आहे। आज पलीकड जगाला आपण बाजूला तर मराठवाडा लागतो मग स्वाभाविक आहे तो भाव आपल्याला कम्पेअर टू सोलापूर जिल्ह्यात राहणार कधी कमी राहतो कधी जास्त। मग ही एकंदरीत ही दिशाभूल जी झाली ही दिशाभूल आपल्यासमोर मांडण्यासाठी खऱ्या अर्थानं आज बोललो। नंतर काल एक शेतकऱ्याने त्या ठिकाणी सांगितलं की आमचा ऊस निघाला नाही 4 वर्ष आणि त्या ठिकाणी आमच्या गावातून एक टिपरू गेलं नाही। मग मला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमचे विरोधक किती येडे आहेत एखाद्या ऊस गेला आहे त्याचं बिल दिलं नाही आणि किंवा उशिरा दिलं आहे किंवा बुडवलं आहे मी अशाची तरी त्या ठिकाणी भाषण करायला लावायचं। तो शेतकरी काय म्हणतो आहे मी शेअरचे पैसे परत घेतलेत आणि ते कधी घेतले 2012 कारखाना ज्यावेळेस पहिल्या मॅनेजमेंटकडे होता बंद पडला 2017 मी विकत घेतला 5 वर्ष कारखाना बंद होता आणि त्याच्या नावावर शेअर्सच नव्हता त्याच्या वडिलांच्या नावावर शेअर्स होता। त्या वडिलांनी आम्हाला अर्ज केला 5 वर्ष कारखाना बंद आहे मला शेअर्स परत पाहिजे तो कधी 2017-18 आणि त्यांचे पैसे पण परत केलेले आहेत आपण त्याच वेळेस। हे पैसे कोणाचे होते शेअर्स घेतलेले जुन्या मॅनेजमेंटनी पैसे घेतले 3000-10000 परंतु आम्ही सीतारामसारखे काही पैसे कापले नाही आम्ही त्या शेतकरी पैसे व्यवहार करतानाच मागं ठेवले होते आणि त्या शेतकरीने आम्ही त्यांना परत दिलेत ही त्यातली वस्तुस्थिती। मूळ मुद्दा काय आहे तो शेतकरी सभासद नाही त्याचे वडील सभासद नाही परंतु तो इथं येऊन काय म्हणतो आमचा ऊस न्याला नाही साधी गोष्ट आहे। जर तो सभासदच नाही तर त्याचा ऊस न्यायचं काय प्रश्न नाही त्यानं नोंदच दिली नाही। राहिला भाग काय ऊस गेला नाही त्याच्यात त्यानं एक बोलताना काय सांगितलं की शेअर्सला आम्हाला 15 किलो फुकट साखर मिळते ही एक जमीची बाजू आहे। तर एक महत्त्वाचा मुद्दा आज तो सभासद नसताना देखील त्या ठिकाणी आपल्यावरती हे आरोप करतोय हे खऱ्या अर्थानं निषेधार्ह आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं
आपण भूमिका मांडली पाहिजे की बाबा नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि त्या वस्तुस्थितीला समोर आणलं पाहिजे. प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मी शेवटच्या दिवसामध्ये कलबंडी शेगावची सभा चालू असताना त्या ठिकाणी वाडेकुर्डीच्या सभेमध्ये काही शेतकऱ्यांनी आणि काही एका न्यूज चॅनलने काही धाराशिवचा रिअलिटी रिपोर्ट म्हणून एक जाहीर केला, त्या ठिकाणी दाखवला होता. तर त्याची वस्तुस्थिती आपल्याला सांगत असताना मला पार्श्वभूमी सांगायची की मागच्या निवडणुकीत ज्यावेळी विठ्ठलच्या देखील त्या ठिकाणी माननीय राहुलजी कुलकर्णी साहेब पी महाराजाचं त्या ठिकाणी मुलाखत होती आणि ती वेगळ्या कारणानं होती आणि त्यातले कटकट करून पॉईंट त्या ठिकाणी वापरले होते आणि त्याच्यावरती माननीय राहुलजी कुलकर्णी साहेबांनी त्याच्यावरती ए बी पी महाराजाच्या याच्यावरती लाईव्ह करून त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. खऱ्या अर्थानं ही अशा जी गोष्टी घडतायत त्या फक्त एका माणसाला बदनाम करणं आणि ह्यांचा राजकारणाला फायदा करणं ह्याच्यासाठी आणि आपल्याला हा जो काही प्रकार घडतो आहे हा देखील तसाच आहे. त्यामुळं ह्या प्रकाराचा आणि आमच्या वस्तुस्थितीचा आपल्याला स्पष्ट समजेल. या शेतकऱ्याचा ऊसच आम्हाला आलेला नाही, त्याचं ऊस कारखान्याला गाळत नाही, त्याचं बिल मिळायचं कारण नाही, ज्यांना सभासदच नाही त्याची नोंद होण्याचं पण काय कारण नव्हतं आणि त्याचा ऊस जाण्या गेलाच नाही तो स्वतःहून म्हणतो आहे आणि त्यामुळं ह्या माणसाचा आमच्याशी काही संबंध नाही आणि ज्याचे वाईट आल्या होत्या त्यांनी देखील आपल्याला आज वाईट दिल्यात की आम्ही त्यांचं ऊस 17 मेलाच त्या ठिकाणी ऊसाचं बिल जमा केलं. उशीर झाला परंतु वस्तुस्थिती ही आहे की ऊसाचं बिल कोणाचंही बुडवलं नाही आणि सगळ्याचं बिल मिळालं. त्या शेतकऱ्यांनी देखील सांगितलं गेले 5 वर्षात कधीही ऊसाचं बिल थकलं नाही काही नाही आणि साखर आयुक्ताचा रिपोर्ट देखील त्यामध्ये आहे. त्यामुळे ही फक्त राजकारणासाठी चिखलफेक होती, परंतु माझा सभासद शेतकरी तालुक्यातले सगळेजण त्या ठिकाणी सुज्ञ आहेत. अशा षडयंत्र विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळं पराभव दिसतोय समोर, म्हणून अशा गोष्टी करतायत ह्याला माझा सभासद कोणीही थारा देणार नाही.